नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरातल्या महिलांनी रोज सकाळी हे तीन कामे करावे याने तुमच्या घरावर घरातल्या सदस्यांवर कोणतीही समस्या संकट येणार नाही हो घरातली महिला ही लक्ष्मीचे स्वरूप असते म्हणून घरातली महिला जे सुद्धा उपाय जे सुद्धा सेवा जे सुद्धा काम करते ते सगळ्या घरावर किंवा घरातल्या सदस्यांवर लागू होते म्हणून घरातल्या महिलांनी रोज सकाळी कमीत कमी हे तीन कामे तरी करावीत हे तीन सोपी कामे आहेत आम्ही तुम्हाला याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आधी तर घरातल्या महिलांनी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून पहिले काम करावे ते म्हणजे देवपूजा करावी आता तुम्ही विचार कराल की देवपूजा तर आम्ही करतोच यामध्ये नवीन काय तर देवपूजा करताना तुम्ही थोडीशी साखर ही प्रसाद म्हणून देवांसमोर ठेवायची आहे थोडीशी म्हणजे एक चिमुटभर साखर तुम्ही ठेवायची आहे आणि मग तुम्ही ज्या पद्धतीने देवपूजा करता ती देवपूजा तुम्ही करायची आहे त्यानंतर दुसरे काम ते म्हणजे दररोज आपली देवपूजा झाल्यानंतर एक शुद्ध पाण्याचा तांब्या घ्यावा शुद्ध पाणी घ्यावे आणि तुळशीमध्ये ते पाणी विसर्जित करावे आणि तुळशीमध्ये पाणी टाकताना वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा श्री विष्णूचा मंत्र बोलावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं हळूवार अकरा वेळेस बोलावे आणि थोडे थोडे पाणी असं अकरा वेळेस करत ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करायचे हे दोन कामे तुम्ही नित्य नियमाने दररोज सकाळी करायचे आहे आता तिसरे काम तिसरे काम तुम्ही दुसऱ्या दिवसापासून करायचे आहे म्हणजे आम्ही सांगितलेले हे तीन कामे समजा तुम्ही उद्यापासून सुरू केलेत तर तिसरे काम परवापासून सुरू करायचे आहे ते म्हणजे तुम्ही दररोज सकाळी जी चिमूटभर साखर ठेवाल ती दुसऱ्या दिवशी चिमूटभर साखर आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर विंडोच्या बाहेरसुद्धा तुम्ही ती चिमूटभर साखर ठेवू शकतात किंवा घराच्या बाहेर एका कोपऱ्यात ठेवली तरी चालेल आणि त्या जागी तुम्ही सकाळी दुसरी साखर ठेवायची आहे म्हणून हे तिसरे काम तुम्ही दुसऱ्या दिवसापासून सुरू करायचे आहे तर हे तीन कामे नित्य नियमाने घरातल्या महिलेने अवश्य करावे पहिले तर देवपूजा करताना एक चिमुटभर साखर देवांसमोर प्रसाद म्हणून ठेवायची दुसरे काम तुळशीला पाणी समर्पित करायचे तुळशीमध्ये पाणी विसर्जित करायचे तिसरे काम जी साखर आपण प्रसाद म्हणून ठेवू ती मुंग्यांना घराच्या बाहेर एका कोपऱ्यात ठेवायची ह्या तीन कामांमुळे तुमच्या घरावर आलेली पीडा दोष किंवा वाईट शक्ती या सगळ्या निघून जातील जेही वाईट परिणाम तुमच्या घरावर झाले आहेत किंवा तुमचे कामे पूर्ण होत नाही आहे काही इडापिडा आहेत ते सुद्धा तुमच्या घरावरून परिवाराच्या सदस्यांवरून निघून जाईल तर मित्रांनो हे तीन कामं घरातल्या महिलांनी अवश्य करावे तरी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद